रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. चाचा खेळाडू मयूर कदम सामन्याला सुरुवात. आता आक्रमकाची चढाई मयूर कदमची, पाहूया कितपत यशस्वी ठरणार. पहिलीच रेड, सात रक्षक तैनात. धीरण संघाच्या प्रांगणामध्ये निश्चितच बोनस ऑन असणार आहे. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात, असा अशी चढाई आपण पाहिली. रिक्त असते परतावं लागले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. हा धीरण संघाचा बाजीगर पाटील, 11 नंबर जर्सी परिधान केलेला, एक बलाढ्य अशी उंची असलेला उंच पुरा. आता एक आक्रमक चढाईपटू बाजीगर पाटील, पाहूया कशा रीतीने संघासाठी गुण टिपणार. दरम्यान बोनस निश्चितच ऑन असणार. पहिलीच चढाई, सात रक्षक तैनात, निश्चितच बोनस ऑन. रिक्त असते परतावं लागते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. उरण संघाकडून आलेला हा चढाईपटू, पाहूया डाव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात करताना शांत आणि संयमाची सुरुवात कशा रीतीने गुण टिपणार, पाहूया. रनिंग हँड टचचा प्रयत्न, बॅकिंगचा सुद्धा प्रयत्न, रिक्त असते परतावं लागते त्याला प्रत्युत्तर. धेरी संघाकडून आलेला हा चढाईपटू ऋतिक पाटील, 22 नंबर जर्सी परिधान केलेला ऋतिक पाटील, उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात. सुंदरचा पदार आली तर टो टच करून गुण टिपण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय. पाहूया कशा रीतीने गुण टिपणार, टो टच करून बोनस गुण टिपण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न. पाहूया कितपत यशस्वी ठरणार. रिक्त असते परत, प्रेक्षकांमध्ये अगदी उत्कटता शिगेला पोहोचलेले आहे. कोण होणार अंतिम विजेता, उरण की धेरण? कोण होणार या स्पर्धेचा अंतिम विजेता, कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी, याची उत्कंठा शिगेला. आणि सुंदर असा पकड झालेली आहे, सुंदर अशी टॅकल. निश्चितच धेरण संघाचं मनपूर्वक कौतुक करावं असं वाटतंय. उत्कृष्ट असा खेळ आपल्याला पाहिजे. एक निश्चित देखणी आणि दिमागदार अशी स्पर्धा. त्यांच्या परिश्रमामुळे, त्यांच्या संकल्पनेमुळे या रसिक वर्गाला आज पाहायला मिळाली. आणि सुंदर असंही टॅकल, पाहूया कितपत यशस्वी ठरतोय. उरण विरुद्ध धेरण, दोन संघादरम्यान सुरू असलेली अंतिम लढत. अंतिम सामन्यासाठी सुद्धा प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद आपण पाहतोय. तानभूक हरपून शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचा, या अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना हा रसिक वर्ग आपण पाहतोय. या रसिक वर्गाचे, या कबड्डी रसिकांचे मंडळाच्या वतीने निश्चितच मनपूर्वक असे आभार. दरम्यान पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू सुजित पाटील चढाईसाठी डाव्या कोपऱ्यातून चढाई करताना आपण पाहतोय. पाहूया कितपत यशस्वी ठरणार. उरण संघाकडे निश्चितच बाद केला जातोय चढाईपट्टूला आणि एक गुणांची कमाई करतोय तो उरणचा संघ. मयूर कदम चढाईचा प्रारंभ करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 5 चा डिफेन्स आहे, बोनस ऑफ आहे. आणि बोनस ऑफ असताना मयूर कदम या ठिकाणी चढाईचा त्यांनी प्रारंभ केलेला आहे. डिफेन्सचा आढावा घेते प्रत्येक खेळाडूकडे बारकाईने कटाक्ष नजरेने या ठिकाणी पाहतोय. आणि जरूर आपण पाहिलं तर मयूर कदम अतिशय गुणी खेळाडू आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये जो त्याचा फॉर्म चालू आहे ना, त्याच्या जोरावर या ठिकाणी त्याची कबड्डीमध्ये निवड सुद्धा झालेली आहे. रायगड संघ असू द्या, महाराष्ट्र संघ असू द्या, यामध्ये त्याचं नाव नक्कीच चर्चेत असतं. परंतु 20 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला रेडर या ठिकाणी संयोग पाटील संघाकडून मयूर कदमच्या चढाईवर प्रत्युत्तर करण्यासाठी आलेला आहे. रिक्त हाताची एम्प्टी हेड त्याच्याकडे पाहायला मिळते. इट्स रेड, इट्स इट ऑर डाई रेड. करूया मरोचं आव्हान. 5 चा डिफेन्स, बोनस ऑफ आहे आणि हा रेडर या ठिकाणी फुटबॉलचा वापर करतोय. पहिला साठी ऍडव्हान्स टॅकल, अनसक्सेसफुल टॅकल आणि रेडर सक्सेसफुल होतोय. खऱ्या अर्थानं चुकीला माफी नाहीये. मग आयुष्य असू द्या किंवा खेळ असू द्या, एक गुण मिळते उरण संघाला. आणि 20 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा रेडर पुन्हा एकदा या ठिकाणी चढायसाठी आलेला आहे. पहिल्या साठीमध्ये रनिंग हँड टचचा टेप त्याच्याकडून पाहायला मिळाला. निदान दिशा पार केल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये परतण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेळ संपता संपताय ह्या ठिकाणी रेडर स्वतःच्या कोर्टमध्ये परतलाय. मयूर कदम पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या रेडरच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी 17 म्हणजे खतरा म्हटला जातो असा खतरा असलेला खेळाडू मयूर कदम या ठिकाणी रेडिंगसाठी सज्ज झालेला आहे. धन्यवाद कपिल सर.
खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी आमचे सर्व सहकारी अर्थातच या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचं समालोचन करत असतात. कारण मित्रांनो, कबड्डी समालोचकाची हीच भूमिका असते की अर्थात मैदानामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला कुठेतरी प्रोत्साहित करायचं असतं आणि चांगला खेळ करण्यासाठी त्याला बघत या तीन सामनाधिकाऱ्यांना खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व पंचांनी देखील आपली भूमिका मात्र मांडलेली आहे. आणि अशाच अंतिम सामन्याचा मात्र निकाल अर्थात न्याय देण्यासाठी हे तीन पंच त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता मात्र मरीदेवी धरण संघाकडून हा चढाई बहादर पाहूया कशा पद्धतीनं खेळ मात्र या ठिकाणी होतोय तो उरण संघामध्ये. उरण संघाकडे देखील चढाई बहादरांची अतिशय कमी असताना किंवा काही आपले मोहरे पकड मात्र त्या ठिकाणी अर्थात उरण संघाकडून होतोय. आपण संघ जर पाहिल्यानंतर सुरुवातीलाच वाटत होतं की उरण संघाचं आव्हान मात्र पहिल्याच फेरीमध्ये संपुष्टात येईल असं मात्र वाटत होतं. परंतु एक चांगला खेळ, एक संयमी खेळ अर्थातच उरण संघानं या ठिकाणी केला आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला. आणि त्याचा प्रतिस्पर्धी असणारा संघ म्हणजेच मरीदेवी धेरण हा संघ देखील एक अतिशय आणि चांगल्या प्रकारे खेळ करणारा आताच पेझारी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम जेतेपद मिळवणारा हा संघ आहे. अर्थात त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे, एक चांगल्या प्रकारचा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून होतोय आणि आज देखील त्याच जोमानं खेळण्यासाठी ते या ठिकाणी सज्ज झाले. कारण बजरंग रोहासारख्या एका महाबलाढ्य संघाला मात्र त्याने चारिमान निश्चित करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. अर्थात तिथेच लक्षात आलं की मरीदेवी धेरण स्पर्धा या ठिकाणी होते. मी आदरणीय नितेश सर यांना देखील धन्यवाद देईन कारण या विभागातील सर्व रसिक प्रेक्षकांना एक नामी संधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि हा एक चांगला योग आपण जुळवून आणला त्याबद्दल देखील मी आपल्याला नितेश सर धन्यवाद देईन. आपल्या माध्यमातून एकूण चार वेळा या ठिकाणी त्रुटित कालाचा अवलंब केला जात असतो आणि अशा त्रुटित कालामध्ये निश्चितपणे आपला मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना कानमंत्र देत असतो व्यूहरचना कशा पद्धतीनं करायची हे मात्र या ठिकाणी सांगतो. आता मात्र ऋतिक पाटील धरण संघाकडनं नक्कीच या सामन्यामध्ये अंतिम विजेता संघ मात्र कोणता होतोय. ऋतिक मात्र या ठिकाणी बोनस गुण मात्र मिळवतोय आणि त्याला प्रतिस्पर्धी अर्थातच त्याचा प्रत्युत्तर करण्यासाठी येतोय तो मयूर कदम. मयूर कदम हा देखील एक उत्तम मध्यरक्षक आहे, एक चांगला मध्यरक्षक म्हणून अनेक मैदानांमध्ये आपला खेळ मात्र त्या ठिकाणी केलेला आहे. अर्थातच रायगड जिल्हा कबड्डी असेल, महाराष्ट्र कबड्डी असेल, प्रो कबड्डी असेल किंवा भारतीय संघाचं देखील शिबिर ज्यानं पार पडलं असा हा मयूर कदम आहे. अर्थात आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे, आपला आत्मसन्मान आहे असा हा मयूर आहे ज्यानं रायगड जिल्ह्याचं नाव मात्र अटकेपार नेलं. म्हणून नक्कीच अशा खेळाडूंचा देखील मित्रांनो आपण सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी आयोजकांना देखील धन्यवाद देईन कारण सामन्याच्या सुरुवातीलाच मग त्या ठिकाणी मयूर कदम असेल किंवा आऊ असेल अशा खेळाडूंना देखील या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. राज जंगम असेल ज्यानं ज्यानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं किंवा जे जे खेळाडू ज्या ज्या खेळाडूंनी या रायगड जिल्ह्यासाठी मोठं योगदान दिलं अशा खेळाडूंचा सन्मान मात्र या ठिकाणी केला. आता मात्र थर्ड रेट म्हणजेच डू ऑल टाय करा किंवा मरा, गुण मात्र मिळवलाच पाहिजे असा मात्र या ठिकाणी ह्या नियमामध्ये उल्लेख केला गेला आणि निश्चितपणे ह्या डू ऑल टायमध्ये गुण मात्र मिळवावाच लागेल हे मात्र निश्चित. या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल किंवा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल यानं मात्र हा नियम घालून दिला आणि चढाई बहादर मात्र इथे बाद झाला. पाहूया मित्रांनो उरलेल्या काही मिनिटांमध्ये किंवा उरलेल्या काही खेळामध्ये कशा पद्धतीचा खेळ आहे, डॅशिंगचा खेळ आहे. म्हणून या कबड्डी खेळाला खूप महत्त्व आलं मित्रांनो कारण उद्याच्या भाकरीची सोय या कबड्डीच्या माध्यमातून मित्रांनो झालेली आहे. असे अनेक खेळाडू आहेत अर्थात सहसा छत्रपती अवॉर्ड्स विजेते आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये. या कबड्डीने काय दिलं विचारलं तर निश्चितपणे अनेक ठिकाणी अनेक रसिकांना देखील माहीत आहे या कबड्डीने आपल्यासाठी काय दिलं. अनेक स्पोर्ट्समध्ये देखील आरक्षण या कबड्डी खेळाडूंसाठी असतं आणि आता मात्र ऋतिक आणि ऋतिक मात्र आता बाजारामध्ये खेळ अपेक्षित होता तशाच प्रकारचा खेळ मात्र आज देखील या ठिकाणी संपन्न होतोय. खरोखर एक यशस्वी कबड्डी स्पर्धा म्हणून नक्कीच आम्ही अनेक वेळेला सांगतोय की रायगड जिल्ह्यामध्ये या कबड्डी स्पर्धेचा नामोल्लेख केला जाईल कारण तशीच एक स्पर्धा. खऱ्या अर्थानं मी धन्यवाद अशासाठी देईन कारण 16
या ठिकाणी सामने होते आणि मैदान मात्र दोन आहे। लवकरात लवकर ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। आता आपण पाहिलं तर 2:30 झालेले आहेत। अनेक ठिकाणी दुसरी फेरी 2:30 होत असते, परंतु आजचं मात्र आगळं आणि वेगळं नियोजन या ठिकाणी आदरणीय निदेश गुड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला कार्यभार त्यांनी सांभाळला आणि पंचप्रमुख म्हणून सन्माननीय अनिल राऊत सर हे या ठिकाणी कार्यरत होते। त्यानंतर रणजित तुंतुणे असतील, नवनाथ कोइलकर असतील, अच्युत असे असे पंच ह्या कबड्डी स्पर्धेसाठी लाभले आणि नक्कीच ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं देखील एक मोलाचं योगदान या कबड्डी स्पर्धेसाठी लागलं। समालोचकांमध्ये अर्थात भगत सर असतील किंवा ठाकूर असेल, तदनंतर निनाद सर असतील, यांचं देखील मोठं योगदान ह्या कबड्डी स्पर्धेसाठी लाभलं आणि ग्राउंडवरचा प्रत्येक रिपोर्ट आपल्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे आमच्यासारख्या समालोचकांच्या माध्यमातून होत असतं, त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो। पुन्हा एकदा मयूर मयूर कदम येतोय। खऱ्या अर्थानं मयूर कदम आज चढाईच्या भूमिकेमध्ये त्याला पाहतोय। खरं तर मध्यरक्षकाची मुख्य भूमिका ही नेहमीच मयूर कदमकडे असते, परंतु आज मात्र त्याला दुहेरी भूमिकांमधून जायला लागतं। खरं तर अष्टपैलू खेळ मात्र या ठिकाणी मयूरला करावा लागतोय, कारण संघाची काहीशी जबाबदारी या ठिकाणी मयूरवर येऊन पडलेली आहे। अनेक ठिकाणी हा सेट या ठिकाणी खेळत असतो, प्रयत्न मात्र करत असतात। मित्रांनो, प्रयत्न करत राहा, यश आपोआप मिळतं, मात्र प्रयत्न करणं सोडू नका हे मात्र नक्कीच आपल्यापर्यंत सांगेन। फळाची अपेक्षा करू नका, कारण केवड्याला देखील मित्रांनो फळ येत नाहीये, परंतु त्याचं सुगंध मात्र दरवळत असतो। म्हणजे फळाची अपेक्षा मात्र करणं सोडून द्या, नक्कीच आपण प्रयत्न करत राहिलात तर आज ना उद्या यश मात्र आपल्याला मिळणारच आहे, म्हणून प्रयत्नशील राहा। ही मात्र कबड्डीच्या माध्यमातून आज तुम्हाला नक्कीच आम्ही संदेश देत असतो। पुन्हा एकदा मयूर, पुन्हा एकदा मयूर या ठिकाणी चढाईसाठी येतोय। अंतिम क्षणाचा हा सामना, पाहूया कोणाच्या बाजूने झुकतोय, कारण मरीदेवी धरण हा अलिबाग तालुक्यातील संघ आहे आणि उरण हा अर्थातच उरण तालुक्यातील संघ आहे। एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा अंतिम सामना खेळत ठरलेले आहेत, त्यामध्ये पांडवादेवी रायवाडी आणि विनायक देवला हे देखील रायगड जिल्ह्यातील एक मातबर दोन संघ आहेत, परंतु त्यांना मात्र सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे, कारण ह्या दोन संघांच्या पुढे काही करता आलं नाही, पुढे चाल मात्र करता आली नाही, म्हणून त्यांना पराभव मात्र स्वीकारावा लागला। परंतु विजेते झालेले दोन्ही संघ मात्र मोठ्या शानमध्ये चांगला खेळ मात्र इथे करते। पाहूया थोड्याच वेळात या संपूर्ण कबड्डी स्पर्धा। सात गड्यांना झुंजते आवया मैदानी लढतो एक गडी, विजय क्षण तो खेचून येतो, नाद गुंजतो कबड्डी कबड्डी। खऱ्या अर्थानं हाच कबड्डीचा आज स्वर, याच कबड्डीचा नाद मात्र आज या ठिकाणी होतोय, असा हा कबड्डी खेळ आणि खेळला जातोय तो अर्थातच नितेश कडू फाउंडेशन आणि ग्रामस्थ मंडळ धोकवडेच्या प्रांगणामध्ये। सुंदर कबड्डी अर्थात गती हा प्रगतीचा आत्मा आहे आणि अशीच गतिशील चढाई, अशाच गतीनं चढाई करणारे खेळाडू मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं यशस्वी होताना आपण पाहतोय। पाहूया रसिक प्रेक्षकांना देखील मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय, कारण आपण आहात म्हणून ही खऱ्या अर्थानं कबड्डी स्पर्धा आहे। वेळ काढण्याचा कुठेतरी प्रयत्न हा मरीदेवी धेरण या संघाकडून देखील केला जातोय, कारण अनेक वेळेला स्कोरबोर्ड हे असतातच अशातला भाग नाही आहे, काही ठिकाणी असतात काही ठिकाणी नसतात, मग आमचा रसिक प्रेक्षक देखील तर्क लावत असतो, कुठेतरी अंदाज बांधत असतो। ज्या संघाचा खेळाडू वेळ काढत असतो अशा संघाकडे कुठेतरी काहीतरी एक दोन गुणांची किंवा जास्तची कमीची ही आघाडी असते आणि त्याचा अंदाज बांधत अनेक वेळेला मात्र अंतिम सामना पाहायला जागा मिळत नसते, मग अशा वेळेला असा अंदाज काढला जातो आणि हा अंदाज मात्र खरा असतो, कारण वेळ काढण्याचा प्रयत्न हा त्याच खेळाडूंकडून केला जातो ज्यांच्याकडे गुण जास्त असतात। आणि नक्कीच आता आपण पाहूया की ह्या दोन संघांमध्ये आता मात्र 4 नंबरची जस्ती प्रधान केली आहे। चढाई पाहतात, एक गुण मिळवण्याचा दाव मात्र या ठिकाणी करतोय आणि एक गुण करत अर्थातच नक्कीच विजयाच्या बाजूनं जाण्यासाठी हा प्रत्येक संघ या ठिकाणी प्रयत्नशील असतो मित्रांनो, परंतु बचत ही देखील तितकीच महत्त्वाची असते, अशी बचत नेहमीच आपण मधमाशीकडून शिकत असतो।
कारण बचत ही देखील तितकीच महत्त्वाची आहे कबड्डी खेळामध्ये. आपण संयमाने खेळ केला आणि इथे मात्र मयूर पार झालेला आहे. गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची आहे. नशिबात असतात ते थोडा या बाजूला जर आपण विचार केला तर एक गुण लिहिला होता तो भिडन संघाच्या बाजूला, तो गुण त्यांना मिळाला. सेफ रेड होती परंतु अंततः आपण पाहिलं तर लॉबीमध्ये प्रवेश केला तर मयूर कदमने आणि एक गुण करून मिळाला भिडन संघाकडून. या ठिकाणी या चढाईपटू येतोय तो अर्थातच सुमित पाटील, त्याने मागच्या रेडमध्ये एक सुंदर चढाई केली होती. तो या ठिकाणी या रेडमध्ये चढाईपटू आलाय, तो अर्थातच भिडन संघाचा एमके हाताने या ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये परतलाय. आणि हाच जो चढाईपटू चार क्रमांकाची ज्याची बलिदान केलेला सुमित पाटील, ज्याने खऱ्या अर्थाने सेमी फायनलचा मुकाबला अतिशय गाजवला. दोन आणि या पहायला मिळाली झालेला आहे. तो रोहन संघाचा एक चेहऱ्याचा हा रेडचा वापर करते. लेग किकचा अटेम, हँड टचचा अटेम, कॉर्नरला या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संयमी भूमिकेने या ठिकाणी थोडासा वेळ संपण्याचं या ठिकाणी शेवटचे चार मिनिटाच्या वेळमध्ये या ठिकाणी रेडर सज्ज झालेला आहे. एक गुण मिळवलेला हा रेडर या ठिकाणी आपण पाहतो. दोन चार डिफेन्स मध्ये आणि कबड्डीमध्ये नेहमी पाहिलं जातं ऑल आउट म्हणजे ऑल इन. आठ क्रमांकाची जर्सी आहे परिधान केलेला हा रेडर या ठिकाणी अस्तित्वाची लढाई या ठिकाणी आपण पाहतोय. बाजीगर पाटील याच्याकडून अतिशय सुंदर टॅकल, अँकल होल्ड केलाय सुरेंद्र काणाच्या करणारा प्रसंग. कारण इंडियन कबड्डीमध्ये जर आपण विचार केला तर अँकल होल्डचा बादशाह म्हणून हा सुरेंद्र काणा आता हरियाणाचा हा खेळाडू आहे त्याच्या आठवण प्रसंग होता. परंतु या ठिकाणी बाजीगर पाटीलने बाजी लावली प्रयत्नांची आणि बाजीगर झाला आर्त जितनेवाणी करून रेडर सुद्धा झालेला आहे त्या ठिकाणी. अर्थातच आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रिक्ताकडे परत नाही मयूर कदम भरत संघाचा कर्णधार या ठिकाणी शक्तीचा प्रयत्न लावतोय. भरत संघ आहे सुंदर या ठिकाणी मयूर कदम सेन्सिबल खेळ दाखवतोय. दोन या ठिकाणी डिफेंडरला त्यांनी टच केला असा दावा केला होता. दोन बोट त्यांनी वर केली दोन बोट मिळाले ते होत संघाला. थोडासा सामना बरोबरीमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी येतोय. परंतु आतापर्यंत जर या सामन्याचा विचार केला तर धरण संघ थोडासा होण्याचा प्रमाण मिळतोय. कारण धरण संघाने एक अलाव केला आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी मजबूतीमध्ये अजून कायम आपल्याला पाहायला मिळतंय. खेळणार या ठिकाणी आणि आघाडीमध्ये टिकवायचे आहे आणि पिछाडीमध्ये होऊ करायचे आहे असा खेळ मात्र या ठिकाणी खेळत असताना आमच्या रसिक आणि या पोंग्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं की आता थर्ड रेड आहे, गुण मात्र मिळवायचा आहे, डुवॉर्डाय आहे, गुण मिळवणं अनिवार्य आहे, अशा वेगवेगळे संकेत मात्र या पोंग्याच्या माध्यमातून दिले जातात. मग अशा वेळेला एक चांगला चढाई बहादर अर्थात चढाईसाठी पाठवला जातो. कारण अपेक्षा हीच असते की त्या चढाईमध्ये एक गुण मिळवायचाच आहे. मग सुरक्षितरित्या आपल्या मैदानामध्ये यायचं आहे आणि अशा वेळेला साखळी देखील तितक्या चांगल्या पद्धतीने लावली जाते आणि चढाई बहादरमध्ये वाढवतो. पुन्हा एकदा पाहतो अठराची कशी प्रधान संघाचा हा चढाई पाहतोय. 3-1 अर्थात त्या ठिकाणी 3-2-1 असेल अशा मध्ये सुपर टॅकल्स ऑन असते. जर पकड झाली तर अधिकही गुण दिला जातो. अशा प्रकारची ही कबड्डी आहे मित्रांनो. कधी प्लस तर कधी मायनस अशा प्रकारचे खेळ, अशा प्रकारचे गुण मात्र या कबड्डीमध्ये दिले जातात. पुन्हा एकदा रोहित पाटील येतो
ऋतिक पाटील मात्र नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील नाहीत बनतोय. प्रत्येक सामन्यामध्ये आपला उच्चतम खेळ करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय आणि नक्कीच आता देखील या ठिकाणी कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे. जबाबदारी मात्र आता येऊन पडली की ऋतिक ऋतिक हा देखील अनुभवी खेळाडू आहे. सध्याच्या कबड्डी क्षेत्रातील सध्याच्या हंगामामध्ये एक चांगला चढाई पाहिजे पाहिलं जातं.